श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 18 जुलै 2023 पासून अधिक महिना सुरू होणार आहे. तर अधिक महिन्यामध्ये श्री विष्णूंची आराधना, श्रीकृष्णाची सेवा, माता लक्ष्मीची सेवा वगैरे करण्याचा, जास्तीत जास्त सेवा करण्याचा हा महिना असतो. या महिन्यामध्ये श्री विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक व्रत, वैकल्य, पारायण, उपास, तापास जेवढं काही शक्य असेल तेवढं या महिन्यामध्ये केलं जातं. तर श्री विष्णूंची सेवा करताना तुळशी मातेची सेवा करायची आहे, त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सुद्धा सेवा करायची आहे. बरेचसे जण दान धर्म वगैरे सुद्धा ह्या महिन्यामध्ये करतात आणि ह्या महिन्यामध्ये जेवढं आपण दान करतो त्याचं पुण्य हे अधिक प्रमाणामध्ये, म्हणजे 10 पट जास्त असं त्याचं फळ हे मिळत असतं. तर ह्या महिन्यामध्ये दानधर्म, पूजा व्रतवैकल्य, शिवाय पिंपळ वृक्षाची सेवा वगैरे, नामस्मरण ह्या सगळ्या सेवा करताना करण्याबरोबरच आपण तीर्थक्षेत्रीसुद्धा जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. मात्र सगळ्यांनाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायला जाणं, पहाटे वगैरे जायचं आणि मग तिकडे जाऊन स्नान करायचं, तर हे शक्य होत नाही. किंवा मग असं जवळपास कुणाच्या नदी वगैरे सुद्धा नसते. आता गावाकडे असते तर गावाकडे बायका पहाटे उठतात, 4-4:30 दरम्यान उठतात आणि नदीवर जातात आणि आंघोळ वगैरे करून तिकडे दीपदान, म्हणजे नदीला सुद्धा हे दीपदान करत असतात. तर आता सगळ्याच महिलांना आणि शहरामध्ये तर हे अजिबात शक्य नसतं. त्यातल्या त्यात आताची तरुण पिढी जी आहे, त्या महिला आहेत, त्या जॉब करत असतात वगैरे, तर त्यांनासुद्धा ह्या गोष्टी शक्य नसतात. किंवा रोज रोज करणंसुद्धा शक्य नसतं. कधीतरी आपण महिन्यातून एखाद्या वेळेला जातो, जर समजा तीर्थक्षेत्र असलेल्या जर ठिकाणीच जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही तिथे रोज जाऊ शकतात, किंवा कधीतरी महिन्यातून 1-2 वेळेस तरी जाणं शक्य होतं. पण ज्या ठिकाणी असं तीर्थक्षेत्र नाही आहे किंवा अशी नदी वगैरे जर पवित्र नदी जी अशी नाही आहे कुठल्या शहरामध्ये, तर त्यांनी काय करायचं आहे की सकाळी जेव्हा आपण आंघोळ करतो तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल मिक्स करू शकता. आपण तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर आपण एखाद्या ठिकाणाहून गंगाजल वगैरे घेऊन येतो, तर ते असतंच प्रत्येक बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये असतं. तर त्याच्यातलं थोडंसं गंगाजल रोजच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि मग त्या पाण्याने आंघोळ करायची. जर तेही तुमच्याकडे नसेल तर धार्मिक वस्तू जिथे देवाच्या ज्या वस्तू ज्या मिळतात, तर त्या ठिकाणी गंगाजलाचं अशी छोटीशी बॉटलसुद्धा मिळते, तर ते तुम्ही आणून ठेवायचं आणि रोजच्या पाण्यामध्ये तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ते टाकायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही गंगाजल, म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही गंगाजल टाकायचं, एखाद्या दिवशी तुम्ही थोडीशी हळद मिक्स करायची त्या पाण्यामध्ये, म्हणजे गुरुवार वगैरे जर असेल तर गुरुवारी पाण्यामध्ये हळद मिक्स करायची आणि मग त्या पाण्याने आंघोळ करायची. आणि रोजच्या रोज जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुळशी पत्र पाण्यामध्ये टाकायचं आणि मग त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायची. आणि आंघोळ करता करता तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जितके जास्त वेळेला तुम्ही जप कराल तितकं त्या, म्हणजे त्याचं तुम्हाला जास्त जास्त फळ मिळेल. म्हणजे पूर्ण आंघोळ करताना तुम्हाला ह्या 3 वस्तू टाकायच्या आहे, एक तर गंगाजल किंवा हळद किंवा मग तुळशीपत्र. तुळशीपत्र रोजच्या रोज टाका, ते जास्त शुभ राहील. तर ह्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करता करता तुम्हाला संपूर्ण वेळ, पूर्ण वेळ तुम्हाला ओम विष्णवे नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र जप करायचा आहे. आणि आंघोळ करताना मात्र वेळेचं सुद्धा थोडंफार बंधन पाळायचं आहे. म्हणजे कसं की तुम्ही 7-8 वाजता तुमची कामं वगैरे आटोपल्यानंतर 8-9 वाजता जर तुम्ही आंघोळ कराल तर तसं नका करू. कारण की आपण, म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपण व्रतवैकल्य, साधनात वगैरे आराधना देवाची आपण अशी करणार आहोत, तर थोडेफार नियमसुद्धा पाळायला पाहिजेत. तर अगदीच ब्रह्ममुहूर्तावर जरी शक्य नसलं तरी 6 अगोदर तरी तुमची आंघोळ झाली पाहिजे. त्याच्यानंतर आंघोळ केल्याच्या नंतर तुम्हाला तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं आहे, तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे, सूर्यनमस्कार करायचा आहे. म्हणजे ह्या गोष्टी ना अगदी सकाळी सकाळी केलेल्याच, म्हणजे काही गोष्टी ह्या त्या त्या वेळेला करणंच योग्य असतं आणि त्याचा प्रभाव, त्याचं फळसुद्धा ह्या त्या त्या वेळेतच तुम्हाला मिळत असतं. आपण इतर वेळेला 8-9 वाजता कधीही आंघोळ करतो तर तसं करून नाही चालणार. तर तुम्हाला ही आंघोळ जी आहे ती 6 अगोदरच तुम्हाला किमान आटपायची आहे. आणि जर तुमच्या प्रकृतीला झेपत असेल, तुम्हाला शक्य असेल,
तर तुम्ही थंड पाण्याने आंघोळ केलेलं सुद्धा खूप चांगलं, मात्र तुमच्या शरीराला झेपणार असेल तरच, नाहीतर तुम्ही कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केली तरीसुद्धा चालणार आहे. कारण आपण जेव्हा नदीवर जातो तर तिथे काय गरम पाणी तर काय आपल्याला मिळत नाही, तर ते थंड पाण्यानेच आपण आंघोळ करत असतो. आणि आपल्याला जर समजा काहीतरी मिळवायचं आहे, पुण्य जर मिळवायचं आहे, तर या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं की लवकर उठणं, थंड पाण्याने आंघोळ करणं, नामस्मरण करणं, उपवास वगैरे करणं, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढं नॉनव्हेज खाणं बंद करा. कारण की बरेचसे महिला आहेत, म्हणजे 50% जे लोक असे आहेत की त्यांना म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की नॉनव्हेज वगैरे खाल्ल्याने काही फरक नाही पडत वगैरे असं, त्यांचा तो बऱ्याचशा लोकांचा तो आहारही असतो मान्य आहे. पण जर शक्य जर असेल तुम्हाला आणि जर तुम्हाला म्हणजे त्याच्याशिवाय जर म्हणजे तुम्हाला जमणार असेल तर तुम्ही, मग मी तर म्हणेन की जमणार असेल नाही, पण हा महिना तुम्ही नॉनव्हेज खाऊच नका. बऱ्याचशा भागामध्ये असं आहे की अगदी आठवड्यातून फक्त एखादाच वार पाळतात आणि पूर्ण आठवडाभर सुद्धा नॉनव्हेज खात असतात. परंतु असं करू नका. तुम्ही एक वेळ तुम्ही ही कुठलीच सेवा करू नका, तुम्ही काहीच करू नका, फक्त नामस्मरण करा आणि नॉनव्हेज तुम्ही संपूर्ण 100% तुम्ही वर्ज्य करा आणि बघा तुम्हाला या व्रताचं फळ नक्की नक्की आणि नक्कीच मिळेल. मात्र मांसाहार कुठल्याही परिस्थितीत तुम्ही करू नका. आणि ह्या 3 गोष्टी मी ज्या तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही पाण्यात टाका, म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जे स्नान केल्याचं जे पुण्य मिळतं ते तुम्हाला घरातच तुम्हाला मिळणार आहे. जर आपण श्रद्धेने आणि मनाने जर कुठली गोष्ट जर केली तर त्याचं फळ हे निश्चित मिळतं. मात्र ह्या महिन्याभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आता कसं असतं सांगू का, की जेव्हा आपण कुठल्याही मंत्राचा जप करतो ना, तर तुम्ही आपण काय करतो की 11 किंवा 21 वेळा करतो. तर सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो 11-21 वेळा एखादा मंत्र म्हणतो आणि सोडून देतो. आणि आपल्याला अशी अपेक्षा असते की आपण ह्या मंत्राचा जप करतो आणि ह्या मंत्रामुळे आपल्याला म्हणजे आपलं अपेक्षित आपल्याला जे आपलं जे इच्छित फळ आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. पण हे बघा, असं कधीच होत नाही की तुम्ही फक्त अगदी मोजक्या हातावर म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या संख्येमध्ये तुम्ही जप कराल आणि त्याचं तुम्हाला लगेच फळ प्राप्त होईल अशी अपेक्षा कधीच करू नका. कारण की कुठलाही मंत्र जेव्हा तुम्ही जप करतात ना, तर त्या मंत्राचा तुम्हाला फायदा, त्याचं फळ तुम्हाला केव्हा मिळतं, ज्या वेळेला त्या मंत्राची संख्या असंख्य प्रमाणात होते, म्हणजे अनगिनत, म्हणजे जी तुम्ही मोजू पण शकणार नाही. म्हणजे एखादा मंत्र सिद्ध झाल्याच्या नंतरच तुम्हाला त्याचं फळ मिळतं. आता मंत्र सिद्ध होणं म्हणजे काय, ज्या वेळेला एखाद्या मंत्राची संख्या, जपसंख्या ही म्हणजे आपण म्हणजे लाखोंच्या कोटीच्या घरात जाते ना, त्या टायमाला तिथून तुम्हाला म्हणजे प्रतिसाद मिळायला सुरुवात होते. आता देव म्हणजे एवढा रिकामा नाही बसलेला की तुम्ही 1-2 वेळेला त्याला आवाज द्याल आणि तो तुमच्या हकेला ओ देईल. तर तुमच्या मनातून म्हणजे आतून तेवढं ते निर्माण झालं पाहिजे की तुम्ही किती आर्ततेने, किती मनापासून आणि किती वेळा तुम्ही त्याला हाक मारतात. तर म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळालं ना की मंत्र सिद्ध होणं म्हणजे काय, की ज्या वेळेला त्या मंत्राची संख्या ही अनगिनत वेळेला होते, कोटीच्या घरात जाते, त्या टायमालाच तुम्हाला त्या मंत्राचा तुम्हाला प्रतिसाद मिळेल. म्हणजे आता प्रतिसाद मिळाला हे तुम्ही कसं समजायचं, आता जेव्हा एखाद्या मंत्राचा तुम्ही जप करताय, म्हणजे आता थोडक्यात घ्या की तुम्ही ओम विष्णवे नमः या मंत्राचा तुमचा असंख्य प्रमाणात तुमचा जप करून झालाय, तर त्याचा तुम्हाला म्हणजे त्याचा फायदा म्हणजे तुमचा तो मंत्र देवापर्यंत पोहोचला, सिद्ध झाला, हे तुम्हाला कसं कळेल, की तुम्हाला बघा एखाद्या दिवशी स्वप्नामध्ये साक्षात श्री विष्णूंचं दर्शन होईल, किंवा मग तुम्हाला तुम्ही कुठे बाहेर गेला असाल तर तुम्हाला जागोजागी त्यांची मूर्ती दिसणं, अचानक तुम्हाला त्या मंदिर दिसणं, म्हणजे ध्यानीमनी नसताना तुम्हाला त्यांचं दर्शन होणं, या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्हाला म्हणजे कळतील ना, म्हणजे तो तुम्हाला साक्षात्कार झाला असं समजावं आणि आपला मंत्र सिद्ध झाला आहे असं समजावं. आणि म्हणूनच मी सांगते की अधिक महिन्यामध्ये दुसरं तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, मात्र कुठल्याही एका मंत्राचा तुम्ही जप करा आणि तो जप अशा प्रकारे करा की तो तुम्ही अगदी दिवसभर कराल. उठता बसता, झोपताना, जेवताना, स्वयंपाक करताना, आंघोळ करताना, जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करा. त्या मंत्राचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप जास्त परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला स्वतःलाच त्याची जाणीव होईल की तुम्हाला त्या मंत्राचा किती फायदा होतो आहे आणि आपसुकच तुमच्या तोंडातून, आणि तुम्हाला सवय पण होऊन जाईल की आपल्याला ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि नकळतपणे तो तुमच्या तोंडामध्ये आपोआप येईल. तर मी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद, गंगाजल किंवा
तुळशीपत्र मिक्स करा आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा, म्हणजे तुम्हाला तीर्थक्षेत्री गेल्यानंतर जे तुम्हाला पुण्य मिळतं स्नानाचं, ते तुम्हाला पुण्य मिळेल. श्री स्वामी समर्थ.